तर अंतरवाली सराटीमधून मनोज अरांगे पाटील बोलत आहेत, पाहूयात. समोरचं येतं एकळ सांगायला, मग ऐकून कुंदान का चालू होतं आमचं ते ओबीसी आरक्षण काय झालं. मराठांकून बी एकच आहे, 83 क्रमांकाला आहे. ते सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं अध्यादेश काढला होता, तो कम स्थगित केलाय. सगळेश्वरीची अंमलबजावणी का करत नाहीत, तिन्ही गॅजेट का लावत नाहीत, शिंदे समितीला मुदत वाढ दिली, तुम्ही त्या समितीला का काम करत नाही, मग मुदत वाढ दिली काम का करत नाही, मराठ्यांच्या नोंदी शोधायच्या बंद कशामुळे झाल्या, प्रमाणपत्र द्यायला का थांबवले, काही काही अधिकारी असे आहेत सोलापूरचे का कुठले येतं एक, आणि एक धाराशिवचे येतं पवार नावाचं कुणीतरी बहुतेक अधिकारी, तर ते व्हॅलिडिटी 4-4 6 6 महिने झाले तरी देत नाहीत, म्हणजे ह्या तक्रारी आहेत. मग फडणवीस साहेबांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे ना की हे का रोखलंय, गोरगरिबांच्या पोरांना ईडब्ल्यू एस मधून आधी फॉर्म भरलेले त्यांना का रद्द करायला लागले. हे माझं डेली समाजाचं काम चालू असतं, कुणी आला तरी पण मी समाज सोडून बोलतच नाही, आणि माझ्या मराठ्याला पटलेलं आहे कुणी आला तरी मी काय त्याचा होत नाही, मी समाजाचा जरा. सरकारच्या वतीने त्यांनी काही सांगितलंय का, चर्चा चालू आहे सरकारमध्ये किंवा घडामोडी आरक्षणाच्या विषयी होत आहेत, असं म्हणजे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला असं काही बोलणं झालंय का? एकंदरीत किती वेळ चर्चा झाली पाहिजे? मी होतो झोपीत आणि ते आले, वाजलेले किती असते नाही सांगतो, 3 वाजले असते अंदाजे, पावणे 3-3 वाजले असते. मग टेकलो 1-20 मिनिटं चर्चा झाली, 10-20 मिनिटं मागं पुढं आम्ही झोपलेलोच होतो. ते आले म्हणले की लगेच आलो, कारण काय मी पुन्हा पुन्हा सांगतो अंतरोळीत कोणी येऊ शकतो. पाटील, विधानसभेच्या तोंडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे, कोण कुणासोबत जाईल, कुठली जागा राहतील, याच्यावर बराच गदारोळ सुरू झालेला. परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभेमध्ये असणार, त्यामुळे आपले पत्ते कोणीच खोलायला तयार नाही, काय त्याच्याकडे बघताय का? नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही बरेच राजकीय चर्चा सुरू झाली, तर तुम्ही अजून तयारी दिसत नाही का? तुम्हाला तयारी करायची गरज नाही, तुम्ही ते एकच आणलो आता, युती वेगळी आहे. एकनाथ शिंदे एकत्रित येतील अशा पद्धतीचे संकेत आहेत राजकीय, मला नाही त्यातला माहित. पण आपला जे प्रश्न विचारला तुम्ही, तुमची तयारी करता आमजवळ काय आहेच मतदान, हा मला काय तयारी करायची त्याची गरज नाही पडत, याने कव्हा निवडणूक ठेवून द्या, याने उद्या म्हणून द्या सकाळी, आम्हाला काय लढायचं, जर ठरलं तर आम्ही बैठक घेणार आहे, पाडायचं ठरलं तरी त्याच बैठकीत निर्णय होणार आहे, आम्हाला काय लढायचं ठरलं तर नुसते फॉर्म भरायचे, आणि पाडायचं ठरलं तर मग तर टेन्शनच नाही, मग तर कार्यक्रमच. पण आम्ही रेडीच आहेत, रेडी कोण नसतं की ज्याचं मतदान एक गठ्ठा नाही, आमचं मराठा सगळा एकवडलेला आहे, एक 10-12% सोडून दिलेला आहे, ते होणारच नाही, त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा नाही, आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आत्तापर्यंत एक होऊन दिलेला नाही, गरीबाची जाण नाही त्यांना, गरीबाचे लेकर मोठे व्हावं हे त्यांना वाटत नाही, त्यामुळं आमचे गरीब एक झाले, आम्ही ठरवलेलं आहे पक्क, ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार आहे, फक्त बैठक घ्यायची, पाडायचे का उभा करायचे, आम्हाला काय लोडे, आम्हाला काय लोडे, उद्या आम्ही मागं सांगितलेलं आहे आपले कागदपत्र तयार ठेवा, निवडणूक फॉर्म भरायची, उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं व्हायला जातील, जाऊ दे गेले पैसे व्हायला जातील, कागदपत्र काढले जाऊ द्या व्हायला गेलं, पण रेडी राहा, काय मला समानायला नको, वचकून निवडणूक ठरली वाता कागदपत्र कव्हा काढून काय करू, आपल्या आधीच काढून ठेवून काय फरक पडायला, ज्यांना ज्यांना त्यातून एक दिला जाईल, बाकीचे परत कागद रद्द होतील जर ठरलं तर, आम्ही रेडी आहेत, काही अडचण नाही, फडणवीस साहेबांना म्हणता येते आम्ही रेडी.